जळगाव शहरात लागू करण्यात आलेल्या 3 दिवसीय जनता कर्फ्यूला व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी काटेकोरपणे पालन केले. रविवारी 3र्या दिवशी कडकडीत बंद पाहायला मिळाले. नागरिकांनी स्वतःहून प्रतिसाद देत घरात राहणे पसंत केल्याने दिवसभर रस्ते ओस पडलेले दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात दिनांक 16 मार्च पासून अंमलात येणारी नियमावली जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अभिजित राऊत यांनी जाहीर केली आहे. जनता कर्फ्यू नियमात शिथिलता, मात्र रात्रीची संचारबंदी कायम असणार आहे. सर्व प्रकारचे शाळा, महाविद्यालय, खासगी क्लासेस पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील. जळगाव जिल्ह्यातील दुकाने सकाळी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंत सुरू असणार. रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी कायम असणार आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या कल्पना पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले. जळगाव शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला असून गर्दी होऊ नये यासाठी लक्ष ठेवण्यासाठी मनपाची 4 पथके तैनात करण्यात आली आहे. बडीरामपेठ परिसरातील गोडाऊन बाहेर भाजीपाला भरून एक मालवाहू आली असल्याची माहिती मिळताच अधिक्रमण विभागाच्या पथकाने माल जप्त केला असून भाजीपाला विक्री करणाऱ्यांनी मनपाच्या पथकाविषयी असंतोष निर्माण केला. मनपाचे काही कर्मचारी चेहरे पाहून कारवाई करतात अशी आता कुजबूज सुरू आहे. कोरोना अपडेट्स. 14 मार्च रोजी जिल्ह्यात दिवसभरात 979 कोरोना बाधित रुग्ण आढळले, तसेच जळगाव शहरात 376 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. पुन्हा 905 रुग्ण आढळले असून चिंता वाढवणारी बाब आहे. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.